हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सुधा बाबर ब्लॉग मध्ये. तर काल तुम्ही म्हणजे बघितलेलंच आहे, आम्ही कलरच्या कुरड्या बनवलेल्या. तर आज आम्ही कलर टाकून वाळवणीचे जिलेबी बनवणार आहे, लिंबू कलर टाकून. तर त्यासाठी आदण ठेवलेलं आहे. तर चला मग आपल्या उन्हाळी वाळवणला सुरुवात करूया. तर आपलं पाणी उकळलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ आणि आपण पापड खारं टाकलेलं आहे. आणि आजचं पण आपण तांदळाच्याच पिठाचं वाळवणीच्या जिलेब्या करतोय, म्हणजे चकल्या. आणि बघा, इथं मी बेलणं घेतलेलं आहे गरगटण्यासाठी. आणि नरनबाई इथं पीठ टाकतात आणि फक्त तांदूळ दळून आणायचे, धुवायचं पण नाही. तांदळं जसे तांदूळ आहेत ना तसेच, धुतलं तर तांदळाची चव जाते आणि एकदम तांदूळ असं पिटाळ होतात आणि मग ते पांचट होतं, म्हणजे कुरड्या बनवू किंवा पापड्या मग ते चांगल्या चवीला होत नाहीत. जसं आचारी स्वयंपाक बनवताना तांदूळ न धुता भात बनवतात ना लग्नातला कार्यक्रमातला, त्याच पद्धतीनं. तर आता इथं छान असं मी गरगटून घेतलेलं आहे. तर आज मी 5 तांबे पाणी ठेवलं होतं. तर कालच्यापेक्षा आज थोडंसं पीठ कमी होतं. आणि आता इथं गाठी ते होऊ देत नाही आणि होत नाहीत व्यवस्थित. जर सुरुवातीला जर गरगटला आपण, सुरुवात जर छान केली गरगटायला, तर अजिबात गाठी होत नाहीत. आणि अशा पद्धतीनं तुम्ही बनवा, खूप छान चवीला होतात, चव छान येते. आणि खास म्हणजे समर्थला खूप आवडतात तांदळाचं जे काही मी बनवेन ना, त्याला खूप आवडतं. आणि असं कधी सुट्टीला किंवा सणावाराला तळलं ना, त्यावरती तिखट मीठ टाकून तो खातो, त्याला खूप खूप आवडतं तांदळाचे पदार्थ. तर आता इथं मी कलर आणायला गेलते, तोपर्यंत नंदबाई इथं म्हणजे व्यवस्थित त्याला आणखीन एकदा कुठं गाठी राहिलेत का ते बघतायत. शिजलेलं आहे आपलं, कलर टाकूया. तर या ठिकाणी लेमन येल्लो टाकते मी, समर्थच्या आवडीचा. जवळ आपण दाखव, कलर थोडासा कमी दिसत होता त्यामुळे मी अजून थोडासा टाकला आणि सगळा संपूनच गेला. आता छान असं हे सगळं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित कलर लागला पाहिजे. तर कालच्या कुरड्या मी केशरी कलरच्या केलेल्या आहेत, म्हणजे पूर्ण ऑरेंज. आणि आजचं लेमन येल्लो घेतलेला आहे. आणि हे सगळे म्हणजे खायचे कलर आहेत, म्हणजे फूड कलर आहेत. आणि एक्सपायरी डेट बघून आणलेले आहेत. आणि तुम्ही पण कलर वापरते वेळेस एक्सपायरी डेट बघूनच वापरा. आणि आता सुरुवात केलेला आहे चकल्या बनवायला. समर्थाच्या आवडीचा कलर टाकलेला आहे. थांब, सोड, तुला येत नाही पळते. तर आत्याबाई भरून देते, समर्थ इथं बसलाय. आणि आता मी करते सुरुवात. हे सारखं चकले आले पाहिजे जेव्हा करतो. कसे झाले समोर चकल्या? एक नंबर. नननबाई भरून देत आहेत आणि मी तर घालते. आणि पलीकडे बघा तुम्ही, मोठ्या बघण्याचं जे माझे झाकण आहे त्यावरती मी कुरड्या ठेवलेल्या आहेत. आणि ऊन आलं ना मी ती कपड्यावरती पसरणार आहे. आणखीन ऊन आलेलं नाही तर पूर्ण चौकटीपर्यंत सावली. आणि चिमण्या बघा किती छान घरामध्ये चिमण्या येत आहेत. आणि आता उन्हाच्या अगोदरच आज आम्ही लवकर सुरुवात केलेली आहे. काल कसं
म्हणजे पाण्यामुळं लाईटीमुळं थोडं उशीर झाला आम्हाला. आनंदबाई पटापट भरून देत आहेत, मी घालते. आणि इथं आमचा समू माझं बाळ व्हिडिओ शूट करत आहे. तर बघा अशा पद्धतीच्या, आणि गरम गरम पीठ आहे आणि छान छान अशा पटकन, आणि कलर पण किती छान आलेला आहे. तर वाळल्यानंतर तळून एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन, म्हणजे जे काय आपलं उन्हाळी वाळवण बनवलेलं आहे ते सगळं मी तुम्हाला नक्की दाखवणार. आणि ननंदबाई बघा, काल पण त्यांचं भरून द्यायचं काम होतं ना, आज पण त्या मला भरूनच देत आहेत. आणि त्यांच्या पण हाताला पोळत होतं, त्यामुळे ते पाणी घेण्यासाठी उठले आता इथं. आणि एका शेवग्यामध्ये 7 ते 8 माझ्या चकल्या या ठिकाणी होत आहेत. आणि ही आजची जी रेसिपी आहे म्हणजे पूर्ण, तर हे फक्त समर्थला आवडतं म्हणून, आणि किंवा इतर काहीही कार्यक्रम, समर्थाचा बर्थडे असो किंवा गणपती असो, तर हे तांदळाचे असे पदार्थ मी करून ठेवते. आणि परत मग आपण तळण आणून ती त्यामध्ये चव पण नसते म्हणजे असं कार्यक्रमात जेवणाला, तर हे असंच तळण मी तळते जर त्या वर्षी जसं माझं लग्न झालेलं आहे तसं. तर चवीला खूप छान असतं, घरचं ते घरचंच असतं शेवटी. आणि समर्थ गेलेला आहे तिकडं, म्हणजे बाग लावायचं काम चाललेलं आहे, गडी आहेत कामाला. आम्ही दोघीही घरचं कामं करतोय, नाना आहो, समर्थ, रोहित दादा आणि कामाला असलेली गडी सगळे बागत आहेत तिकडं. आणि आज मी घरी असल्यामुळं तिकडं काही मला शूट करायला भेटलेलं नाही. आणि ननंदबाई इथं मला एकदम असं छान भरून देत आहेत. आणि स्टीलचा शेवगा आहे त्यामुळं खूप लवकर उरकतं आणि एकदम छान होतं. आणि पितळाच्या शेवग्यानं मला तरी नाही जमत, कारण लग्नाच्या अगोदरी पण मी असं स्टीलच्या शेवग्याने करायचे, आता पण मी स्टीलच्या शेवग्याने करते. आणि खूप छान, एकदम असं हात बसल्यासारखं आहे बघा तुम्ही, काही असं कष्ट मेहनत लागत नाही. एकदम अशा लाईनच्या लाईन मी घालत आहे सगळं व्यवस्थित. तर त्या भरून द्यायचं काम करतायत आणि मी घालायचं काम करते. आणि त्यांना सांगते की ह्यावेळेस मी 7-8 बनवले एका शेवग्यामध्ये, तर सगळे एक लेवलच्याच मी बनवलेले आहेत, कारण तळल्यानंतर खूप छान दिसतात सगळं एकसारखं बनवलं तर. जसं आपण पापड एकसारखे सगळे दिसतात तसं आपल्या चकल्या कुरड्या पण एकसारख्या दिसायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे छान वाटतं, वर्षभर डबा भरून ठेवायला पण कोण पाहुणे आले तर तळण तळायला पण छान दिसतं. आपण कुठलंही काम केलं तर आपल्या कामाला न वाजलं पाहिजे, दुसऱ्या बघणाऱ्यानं छान वाटलं पाहिजे समोरच्याला, असं माझं मत असतं. आणि तसंच मी एकदम छान करायचा प्रयत्न करते. आणि इथं समर्थ आलेला आहे, तर समर्थला आम्ही हसत होतो, कारण ते सगळे जे कामाला 5-6 माणसं आहेत ते मला लेकराला नुसतं पाणी मागतात सगळे, तर ते 1-2 बाटल्या घेऊन येतं आणि सगळ्याला पाणी देतं. आणि आता पण ते आलेलं आहे त्यामुळं आम्ही इथं त्याला हसत होतो. तर बघा इथं त्यानं 3 बाटल्या घेऊन आलेला आहे, बाटल्या घेऊन येतो, घरातले पाणी भरून घेऊन नेऊन देतो परत. आज तो अक्षरशः थकून गेला, काल थोडंसं कमी होतं पण आज त्याला भरपूर बेजार केलेला आहे घरच्यांनी सगळ्यांनी. तर आला आणि तो पाण्याभरून घेऊन गेला. आणि इथं आमचं आता अर्धं झालेलं आहे, अर्धं पीठ राहिलेलं आहे. कलर तर एकदम छान आलेला आहे. आणि समर्थ बघा कसं करतो, थकलेला आहे, आणखीन आंघोळ केलेला नाही, कारण त्याची एकच जिद्द आहे की जेव्हा लाईट येते बोर चालू होतं तेव्हा मी बोरला करणार आहे आणि मला कुरड्या तळून दे म्हणतो. तर आज कुरड्या वाळल्या की त्याच्यासाठी मी तळून देणार आहे, कारण त्याला कलरच्या बघून खूप खावायची इच्छा झालेली आहे.
आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आजचा वार आहे शुक्रवार. मी सुरुवातीला सांगायचं विसरूनच गेले. आणि आता ते मी पूर्ण वाळलेले आहेत आपल्या चकल्या, तर सावलीला ओढून घेतलं आणि ते उलटं टाकून घेतलं. आता वरतून मी पाणी मारणार आहे आणि एकदम जर छान पीठ शिजलेलं असेल तर छान असं आता आपल्या ती चकल्या पूर्ण व्यवस्थित निघल्या जातात. तर मी आता घरात जाऊन पाणी आणलं ह्यावरती पाणी, तर पाणी व्यवस्थित मारून घ्यायचं आहे. तर छान असं पीठ शिजलेलं असलं की निघताना जर पीठ कच्चं असेल तर तुकडे पडतात, तर तुकडे पडले की ओळखायचं की आपलं पीठ कच्चं आहे. आणि समोर ती आत्याचा मोबाईल घेऊन बसलेला आहे गेम खेळत, त्यावर स्नेकचा म्हणजे सापाचा गेम आहे. तो आत्याला आणि समर्थला खूप आवडतो पण आणि छानपैकी जमतो पण, त्यामुळं ते खेळतात. तर आता आम्ही इथं दोघी मिळून काढणार आहे. तर पाणी मारेपर्यंत ननदबाई ही द्राक्षे खात होते त्यामुळं ते साईडला थांबल्या होत्या. तर आता इथं काढून घेतो आणि परत व्यवस्थित आपणाला हे वाळायला घालायचं आहे. दुपारचे 2:30 वाजलेलेत आणि वट्ट्याची कुठपर्यंत सावली गेलेली आहे बघा. आपलीकडे झाडामध्ये तर गाड सावली आहे, गार गार एकदम, पण इथं तर आता ते द्राक्ष खाल्लेले हात धुवायला गेलेले आहेत. तर एकदम पाणी व्यवस्थित मारून घेतलं ना तर बघा आपोआप एकदम सोपं जातं अशा पद्धतीनं म्हणजे काढायला आपलं. तर ते आले हात धुवून तोपर्यंत माझं सगळं काढून संपत आलेलं होतं, फक्त एक कोपरा राहिलेला होता धोत्रावरती. तर आम्ही दोघी दोघी काढून घेतलं सगळं. आणि असं उन्हाळी वाळवण करायचं म्हणलं ना कोण सोबत लागतं म्हणजे पटकन होतं, एकीचे हे असे कामं नसतात. आणि पण कामं तर सगळ्या माझ्या ननंदबाई करू लागतात, पण ते कॅमेऱ्याच्या समोर यायला थोडं लाजतात, म्हणजे येतच नाहीत, नको वाटतं त्यांना. मग असं मनात आलं कधी या समोर म्हणलं तर येतात. आणि मी कसं शूट करतात ते माझ्या कॅमेऱ्याच्या मागं दररोजच असतात आणि दररोज माझा ब्लॉग बघतात, पण समोर यायला नको नको वहिनी मला नको असं म्हणतात. पण आता हे उन्हाळी वळवण आहे आणि हळूहळू त्यांना पण आवडत आहे आता व्हिडिओमध्ये यायला. तर ते आता स्वतःहून येत आहेत, कारण मी पहिलं पण कधी असं लई फोर्स करत नव्हते म्हणजे मनाच्या विरुद्ध नको म्हणून. जेव्हा त्यांना पटेल आवडेल तेव्हा ते येतील ह्या विचारानंच मी चालत होते. तर हळूहळू आता बदल होतोय. आणि हवा किती सुटलेली आहे बघा तुम्ही. आणि हे मे महिन्यामध्ये ना हेच एक अडचण असते, एकतर अवकाळगावनं पाऊस पडतं म्हणजे आधीमध्ये कधी पण गारगोण चालू असतं वादळ, आणि नाहीतर मग असं हवा दिवसभर वारं सुटते. आणि आम्ही तर ओट्ट्यावरतीच करतो ना, त्यामुळं तरी चारही बाजूनं जाळी आहे, त्यामुळं मग कुंत्र्याची ते काही भीती नाही. तर चार कुत्रे आहेत पण चुकून सुद्धा ओट्याच्या वरती येत ना, दार जरी उघडं ठेवलं तरी येत नाहीत. आता व्यवस्थित इथं आम्ही आता सगळं पसरून घेणार आहे. तर बघा चटई कशी उडते हवेमुळं. आणि परत मी याला आता उन्हाळा ओढणार आहे इकडं. तर सगळं उन्हाळा व्यवस्थित वाळवून वाळायला ठेवणार आहे आणि संध्याकाळपर्यंत छान अशा वळतील. आणि इथं कोपऱ्यात तुम्हाला पांढऱ्या कपड्यावरती कालच्या कुरुड्या घातलेल्या आहेत, तर खूप छान अशा कुरुड्या वाळलेल्या आहेत. पण 2-3 दिवस चांगलं ऊन तर द्यायलाच पाहिजे, ह्या हिशोबानं आम्ही आज पण उन्हात घातलेलं आहे. कारण ते काल तर वाळवलं, रात्रभर मी फॅनला ठेवलेल्या होत्या आणि आज परत मी उन्हामध्ये घातलेलं आहे, कारण चांगल्या कडक वाळाव्या यासाठी. तर आता पूर्ण चटई भरून आम्ही चकल्या पसरल्या. तर आता घेते मी उन्हाला.